प्रॉब्लम सेट 1.2 मध्ये आपल्याला मुख्यत्वे करून जे काही गणित दिलेले आहे त्या गणितांसाठी म्हणून आपल्याला काही थेरम्सचा उपयोग करून घेणे आवश्यक असतं. पण ते थेरम्स जर का आम्हाला नीट समजले नसतील तर आपल्याला या प्रकारचे गणित समजून घेणं अवघड होईल. म्हणून आपल्याला ज्या थेरम्सचा नीट अभ्यास करायचा आहे त्या थेरम्सची नावे मी पहिल्यांदा या ठिकाणी लिहितो. पहिली आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दुसरा आपल्याला याच थेरमचा कॉन्व्हर्स पण महत्वाचा आहे, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. नंबर तीन मध्ये आपल्याला थ्री पॅरलल लाईन्स अँड टू ट्रान्सवर्सल्स आणि यातलाच एक चौथा प्रकार आहे तो म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता हे जे चार थेरम आहेत आपल्या समोर, खर तर मुळात हा पहिला थेरम आहे आणि त्याचा कॉन्व्हर्स आहे. तर कॉन्व्हर्सचं फक्त आपण स्टेटमेंट लक्षात ठेवणार आहोत, कॉन्व्हर्सचा आपला प्रूफ विचारला जाणार नाहीये. हुशार विद्यार्थी त्याचाही अभ्यास करू शकतात, तो काही प्रश्न नाहीये. आता या ठिकाणी ह्या जे दोन प्रकार आहेत क्रमांक तीन आणि क्रमांक चार हे या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरच्या ह्या दोन करोलरीज आहेत. आम्हाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय, त्याचा नेमका उपयोग कुठे होतो हे पहिल्यांदा पाहायचंय. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम शिकण्यापूर्वी पण आम्हाला काही गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं या ठिकाणी जर का आपण सहज विचारलं की हा एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये बेस कोणता तर आपण बीसी सांगूया आणि आपण म्हणूया की एडी ही बीसीच्या निगडीत हाईट आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर एडी इज हाईट करस्पॉन्डिंग टू बेस बीसी. अशा एका ट्रायंगलला तीन हाईट्स असतात आणि तीन बेस आपण घेऊ शकतो. फक्त राईट अँगल ट्रायंगल हा असा आहे की ज्याच्यामध्ये एक साइड ही बेस तर असणारच असणार आहे, पण वाटलं तर आपण त्याला हाईट सुद्धा म्हणू शकतो. हे फक्त वरदान देवाणी राईट अँगल ट्रायंगल साठी दिलं, आपण असं लक्षात घेऊया आपल्या मनासाठी. म्हणजे या ठिकाणी जर कमी दहा राईट अँगल ट्रायंगल काढला तर एखादा विद्यार्थी याला बेस म्हणेल तर याला हाईट म्हणेल, एखादा या साईडला बेस म्हणेल तर याला हाईट म्हणेल. परंतु होतं काय की ज्यावेळेस आम्ही पुढे जाऊन आपल्याला विचारतो त्यावेळेस आपली अडचण येते. जर आम्ही म्हटलं या ठिकाणी की ही एबी एक साईड आहे, हा पी या साईडवर कुठेतरी आहे आणि या ठिकाणी आय ई पॉइंट आहे असं आपण लक्षात घेऊ. आता हे बीसी इथे या ठिकाणी बेस आपण घेऊया. जर बीसीच्या करस्पॉन्डिंग आपला हाईट घ्यायची असेल तर या ठिकाणी मला असं परपेंडिक्युलर टाकावा लागेल. आता सहज प्रश्न जर का शिक्षकाने आपल्याला विचारला की एपी हा बेस घ्या, एपी इज बेस ऑफ ट्रायंगल एपीई, देन व्हॉट इज द हाईट ऑफ एपीई, तर आमच्या अनुभवानुसार 99.99% विद्यार्थी हाईट या पीई ला म्हणतात. दोस्तांनो ही सगळ्यात मोठी या कॉन्सेप्ट मधली आपली चूक होऊ शकते. आपण नीट लक्षात घ्या, पीई ही हाईटचं काम करणार नाही, पीई साईड असणार आहे, त्याला आपण बेस म्हणू शकतो, पण ती हाईट या ठिकाणी होत नाही. मग हाईट कोण होणार, तर हाईट आम्हाला इमेजिन करावी लागते. जसं या ट्रायंगल मध्ये जर का आपण बीसी बेस पकडला तर एडी हाईट झाली, जर मी एबी ला बेस पकडलं तर एसी ही हाईट होत नाही. मला विचार करावा लागेल की या सी पॉइंट मधून माझा परपेंडिक्युलर या एबीवर कुठे पडेल. जवळपास या गणितामध्ये तो एसीच्या जवळपास असेल असा येऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी ही जी सीडी आहे हा डी पॉइंट म्हणजे या खडूच्या टोकाखाली आहे, या ठिकाणी ही हाईट असणार आहे. लक्ष द्या, म्हणजे आपली चूक होता कामा नाही, एसी कदापि ही हाईट असणार नाही. दोस्तांना एसी कदापि ही हाईट असणार नाही, एसी ही बेस असेल, पण आपल्याला सीडी म्हणून एखादी हाईट अशी काढता येईल घेता येईल. या ठिकाणी
हा योगायोगी असले कदाचित की सीडी ही या ट्रायंगलच्या आत मध्ये आला डी पॉइंट या ठिकाणी या ए बी वर तो इकडे पण असू शकेल तर ते आपल्याला इमेजिन करावा लागतं हे समजल्याशिवाय आपल्याला पीपीटी लक्षात येणार नाही दोस्तांनो आता आपण हा जो पीपीटी जो पहिला थ्योरम लिहिला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थ्योरम तो काय सांगतो याचा एक दोन मिनिटांमध्ये विचार करूया आपला थ्योरमचा रूप काय घ्यायचा आहे आपण हा एबीसी ट्रायंगल काढणार आणि अशी कल्पना करू की डीई इज पॅरलल टू बीसी डीई पॅरलल टू बीसी आता ही डीई लाईन जी जाते ही या डी हा मिड पॉइंट आहे असं कुठलीही इथे आवश्यकता नाही आहे फक्त आमची मेन रिक्वायरमेंट काय आहे दोस्तांनो तुमची डीई ही बीसीला पॅरलल असली पाहिजे एवढीच आमची रिक्वायरमेंट आहे दोस्तांनो जर हे असं असेल तर काय सांगणार आपण एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी हे जे दोन रेशोज आहेत ते इक्वल असतात किंवा जर एखादी लाईन ही एका साईडला पॅरलल असेल तर अशा तऱ्हेचे तयार होणारे दोन रेशो हे इक्वल असतात याला आपण म्हणणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम या ठिकाणी हे प्रोपोर्शन आहे आणि प्रोपोर्शन मधला हा अत्यंत पहिल्या स्तरातला थेरम असल्यामुळे याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं म्हणतात इतकं लक्षात असू द्या आता याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी तर जर एखाद्या ठिकाणी अशी फिगर आम्हाला मिळाली आणि त्या फिगर मध्ये जर का ही माहिती त्यांनी अगोदरच दिली असेल किंवा आम्ही शोधली असेल या ट्रायंगल मध्ये एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी आम्हाला मिळालं असं जर आम्हाला मिळालं असेल तर आम्ही म्हणूया की देअर फोर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी डीई इज पॅरल टू साइड बीसी इतकं साधं सरळ आहे पुन्हा एकदा सांगतो दोस्तांना जर पॅरलल असेल तर रेशो प्रोपोर्शन मध्ये घ्या आणि जर रेशो प्रोपोर्शन मध्ये असतील तर ती जी लाईन आहे ती त्या साईडला किंवा त्या बेसला आपण पॅरलल समजून घेऊया क्रमांक तीन वर आपलं जे आपण लिहिलंय थ्री पॅरलल लाईन्स अँड टू ट्रान्सव्हर्सल्स जर आम्हाला कुठे अशा तीन पॅरलल लाईन्स दिसत असतील त्यांच्यातली अंतर सारखी असतील नसतील याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आणि या ठिकाणी जर का दोन ट्रान्सव्हर्सल असतील अशा तर आपण लक्षात घ्यायचं की हा जो इंटरसेप्ट आहे सपोज या लेंथला आपण घेऊया ए हा घेऊया बी इथला सी आणि इथला डी तर आपल्याला ए अपॉन डी इज इक्वल टू सी अपॉन डी मिळत याला म्हणूया आपण थेरम ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड टू ट्रान्सव्हर्सल्स आपला पुढचा प्रकार आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल या प्रकारामध्ये एक अँगल बायसेक्टर असला पाहिजे कोणाची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल आहे ट्रायंगल मध्ये असले पाहिजे म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये जेव्हा एखादा अँगल बायसेक्टर दिलेला असेल त्यावेळेस आम्ही ही प्रॉपर्टी वापरू शकतो समजा या इथल्या अँगलचा हा एक बायसेक्टर आहे अशी आपण कल्पना करू या ट्रायंगलला नाव देऊ आपण एबीसी मग आपण काय म्हणणार बीडी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी असं आपण म्हणणार आता हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे या ठिकाणी सारख्या कोणा मारायला हरकत नाही त्याने आकृती पण सुशोभित होते आणि आम्हाला काय सांगायचंय हे पण आपल्या तपासणाऱ्या शिक्षकाला कळतं या ठिकाणी आपण हा थेरम जर वापरत असू तर आपण या थेरम नुसार लिहिणार बी ए अपॉन बी सी इज इक्वल टू एडी अपॉन डी सी मित्रांनो आपल्याला या गणितांसाठी वेळ द्यावाच लागेल प्रत्येक थेरम मध्ये काय काय सांगितलं आहे तो कसा वापरायचा हे लक्षात आलं पाहिजे ज्या ठिकाणी अँगल बायसेक्ट झाला त्याच्याच पॉइंट पासून सुरुवात करा त्याच्या दोन साइड्स वर जा बी ए आणि बी सी बी ए आणि बी सी आता बी ए जर का मी न्यूमरेटर मध्ये लिहिलं असेल तर बी ए ला जोडलेला जोडून आलेला तुकडा द जॉईंट ऑफ बी ए इज एडी मग एडीला त्याच्या समोर लिहा आणि साहजिकच बीसी जर काय इथे असेल तर बीसीला जोडलेला तुकडा त्याच्या संदर्भात त्याच्या समोर लिहा जर मी बीसी न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर त्याचप्रमाणे मला डीसीचं पण वरती लिहावं लागेल हे चार थेरम्स आपल्याला नीट जर कळले तर आपला हा एक्सरसाइज 1.2 आपल्याला जराही अवघड होणार नाही थेरम कदाचित आपल्याला प्रूव्ह करता येत असेल किंवा नसेल त्याच्याकरता आपण सराव करूच या पण कमीत कमी हे चार थेरम काय सांगतात या थेरमचा आम्ही कसा वापर करायचा हे आपण चांगल्या तऱ्हेने समजून घेतलं पाहिजे तुम्हाला चारही प्रकार मी व्यवस्थित सांगितले हा
बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम AD/DE इज इक्वल टू AE/EC पण केव्हा तेव्हाच मित्रांनो जर का DE पॅरलल टू BC असेल म्हणजे आपण आपल्या मित्राला म्हणतो अरे मी तुझ्या सोबत आज सिनेमा पाहायला येईल पण बाबांनी संमती दिली तर म्हणजे बाबांच्या संमतीवर त्याच्या सिनेमाला जाणं हे डिपेंड करतं तसं या ठिकाणी जर का DE पॅरलल नसेल BC ला तर आपण हा थेरम वापरू शकत नाही आपल्याला कुठल्याही प्रकारात तो लिहिता येणार नाही त्याला कंडिशन्स असल्या पाहिजे तशा याच थेरमचा कॉन्वर्स जर एखाद्या आकृतीमध्ये अशा प्रकारचे आम्हाला AD/DE बरोबर AE/EC मिळत असेल तर आम्ही सांगूया की बाय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम DE इज पॅरलल टू BC या ठिकाणी तीन पॅरलल लाईन्स आहेत दोन ट्रान्सव्हर्सल्स आहेत या ठिकाणी आपण सरळ सरळ हा इंटरसेप्ट याला इंटरसेप्ट असं म्हणतात दोन पॅरलल लाईन्स मध्ये एक ट्रान्सव्हर्सल हा याचे सेगमेंट तयार होतो AD/DE इज इक्वल टू CD आणि दोस्तांनो हा चौथा जो थेरम आहे याला आपण म्हटलं अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल पुढचे शब्द पण आपल्यासाठी महत्वाचे आहेत ऑफ अ ट्रायंगल कारण का अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी ही नवव्या वर्गामध्ये वेगळ्या प्रकारची आहे त्याचा प्रकार वेगळा आहे ते तुम्ही बुक उघडून पाहू शकाल इथे ही शब्दरचना लक्षात ठेवावी आणि हे काम आपण व्यवस्थित अशा तऱ्हेने आहे हे लक्षात घ्यावं वेगवेगळ्या फिगर्स काढाव्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे अँगल्स बाय सेक्टर घ्यावे एखादी पॅरलल लाईन समजून मी अशी न देता मी जर का तुम्हाला या प्रकारची पॅरलल लाईन इथे दिली तर मग तुम्हाला तो वापरता येईल का इथे सुरुवात आपल्याला इथे आपण या फिगरचं हेड मानूया या हेड पासून सुरुवात करायची हेड पासून इथपर्यंत इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत आणि अपॉन इथपर्यंत मधातली इक्वल टू चं साईन लिहिणं गरजेचं असतं अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही गणितांना आपण आता सुरुवात करू मित्रांनो आपल्या या एक्सरसाइज मध्ये पहिल्याच एक्झाम्पल मध्ये त्यांनी दिलेले आपल्याला गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेन्थ ऑफ लाईन सेगमेंट्स काही ट्रायंगल्सचे तुम्हाला लेन्थ आणि काही ट्रायंगल्स दिलेले आहेत आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR आता आपण पहिल्या फिगर मध्ये पाहू शकतो की आपल्याला या ठिकाणी असा ट्रायंगल दिलेला आहे दोस्तांनो PQ इथे असा एक अँगल बायसेक्टर दिलेला आहे PMR मित्रांनो या ठिकाणी पहिली फिगर जी आहे ती अशा प्रकारची आहे आणि आपल्याला शोधायचंय की ही PM जी आहे ही लाईन हा रे अँगल बायसेक्टर आहे किंवा नाहीये तसं आपण लिहिणार आपल्याला माहित आहे जसा आपण डेप्युटीचा कॉन्वर्स घेतला तसं आपल्याला या हा जो अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आहे याचा पण आपला कॉन्वर्स घेता येईल जर का आम्हाला एखाद्या ट्रायंगल मध्ये BA/DC इज इक्वल टू AD/DC अशा तऱ्हेची रचना मिळाली तर आपण सांगू की BD हा अँगल बायसेक्टर आहे इथे जे लिहिलं आपण अँगल बायसेक्टर आहे असं समजून हे लिहिलं आता इथे पहा मी वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढणार आहे PQ/QM इज इक्वल टू PQ ची व्हॅल्यू 7 QM ची 3.5 आणि असं करणे आपल्याला मिळालं 70/35 हा जो पॉइंट आहे याचं कन्वर्जन केलं आपण वरती 70 केलं आणि खाली 35 केलं 10:1 द रेशो इज इक्वल टू 2/1 या प्रकारे PR/MR काढू आपण PR ची व्हॅल्यू 3 MR ची व्हॅल्यू 1.5 पुन्हा या पॉइंटचं कन्वर्जन केलं वरती 30 आणि खाली अपॉन मध्ये 15 आणि 30 पुन्हा आपल्याला मिळालं 2/1 याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि याला इक्वेशन 2 म्हणूया फ्रॉम 1 & 2 या दोघांकडून काय मिळालं आपल्याला PQ/QM इज इक्वल टू PR/MR तर मग जर या ठिकाणी PQ/QM इज इक्वल टू PR/RM जर मिळत असेल MR म्हणजेच RM तर अँगल बाय सेक्टरचा कॉन्वर्स सहज वापरता येईल आणि मग आपण म्हणू शकू की देअरफोर PM इज अँगल बाय सेक्टर म्हणजे हा अँगल QPM आणि अँगल RPM हे सारखं असलं पाहिजे अशा तऱ्हेच हे घडत असतं मित्रांनो म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं
कोण मापक आपण काही प्रोटेक्टर वगैरे वापरला नाही आणि प्रोटेक्टर न वापरताही सांगू शकतो की जर का अशा तऱ्हेचा ट्रायंगल आम्ही काढला असेल तर त्या ठिकाणी हा इथे अँगल बायसेक्ट झालेला असणार म्हणजे असणार अशा तऱ्हेने पहिले गणित आपल्याला घेता येईल आपल्याला बाकी इतर दोन गणित त्यातले सोडवता येतील आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा त्यांनी विचारलं स्ट्रेट वेदर लाईन एडीएम इज पॅरेलल टू साइड आरक्यू तुम्हाला क्वेश्चन 2 दाखवतोय मी बघा ते विचारतात आपल्याला एक ट्रायंगल दिला त्यांनी पी एम इज इक्वल टू 15 पी क्यू इज इक्वल टू 25 पी आर दिले एन आर दिले आणि विचारत आहेत की एम एन ही आर क्यू ला पॅरेलल आहे किंवा नाही दोस्तांनो अर्थातच आता आपल्याला कोणती प्रॉपर्टी वापरावी लागणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजे दोन रेशोज काढायचे आणि ते दोन रेशो जर सारखे आले असतील तर आपण सांगूया की येस दे आर पॅरेलल अँड इफ नॉट देन नॉट पॅरेलल आपल्याला पीएम दिलंय 15 पीक्यू दिलंय 25 दोस्तांनो आपल्याला पीएम अपॉन एमपीची व्हॅल्यू काढायची मग आपण या ठिकाणी लिहूया पी डॅश एम डॅश क्यू याचा अर्थ काय एम हा पी आणि क्यूच्या कुठेतरी इन बिटवीन आहे म्हणून काय पीक्यू इज इक्वल टू पीएम प्लस एम क्यू म्हणून काय 25 इज इक्वल टू 15 प्लस एम क्यू आपल्याला एम क्यू ची व्हॅल्यू मिळेल 10 सिमिलरली पीएम इज इक्वल टू या ठिकाणी पी आर हा मोठा सेगमेंट आहे हा लहान सेगमेंट येणार या दोघांची मायनस होईल 20 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला इथे 8 लिहायचे आपण आणि 20 मायनस 8 दॅट इज 12 आता आपण आपल्या पद्धतीने जाऊ नाव पीएन अपॉन एन आर इज इक्वल टू आता व्हॅल्यूज ठेवायचे या ठिकाणी आपल्याला पीएन ची व्हॅल्यू आली आपली 12 एन आर ची व्हॅल्यू आहे आपली 8 8 इथे याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणला आपण 4 3 जा 4 2 जा पुढचा रेशो तितका येतो का नाही ते बघायचंय आपल्याला पीएम अपॉन एम क्यू इज इक्वल टू 15 अपॉन 10 पुढे याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणलं 5 3 जा 5 2 जा मित्रांनो दोनही रेशो आपल्याला सारखे मिळाले आणि देअरफोर वी से दॅट लाईन एम एन इज पॅरेलल टू लाईन आर क्यू अशा तऱ्हेने आपल्याला हे सहज सोडवता येईल यामध्ये पुढे काही गणित ऐकणे आहेत ते आपल्याला माझ्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केलेच असेल नसेल केले तर आपल्याला विनंती आहे की माझे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना पण ही गोष्ट अवश्य सांगा आणि अभ्यास चांगला करा काही कमेंट्स जर असतील आपल्या तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका माझ्या कुसरीच्या वेळेस मी आपल्या कमेंट्सला उत्तर जरूर देईन धन्यवाद